मी कन्हैया ॲग्रोचं मनापासून अभिनंदन करेन की आज हा अतिशय चांगला विस्तारित प्रकल्प या ठिकाणी त्यांनी त्याचं लोकार्पण केलं आणि पशुखाद्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम त्यांनी सुरू केलंच होतं, पण या प्रकल्पामुळे अधिक दमदार पाऊल हे टाकण्याचं काम त्यांनी केलं आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की सुरेश एक अतिशय मेहनती अशा प्रकारचा एक तरुण व्यावसायिक आहे. लंकेजींसारखे अतिशय अनुभवी शेती आणि दुग्ध व्यवसायाचा एक अनुभव असलेले आणि इथली सगळी टीम या लोकांनी हे जे काही पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे निश्चितच त्याचा फायदा केवळ नगर जिल्हा नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होईल. आणि मला असं वाटतं म्हणूनच आज अण्णा देखील आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी अतिशय योग्यपणे सांगितलं की आपल्या राज्यामध्ये विशेषतः आमचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना पशुधनाच्या माध्यमातून एक स्थैर्य मिळतं, पशुधनाच्या माध्यमातून एक योग्य प्रकारचा व्यवसाय एक तुलनेनं स्थिर असलेली आवक ही त्या ठिकाणी मिळत असते आणि रोजचा संसार चालवण्याकरता पशुधन हे मोठ्या प्रमाणात आमच्या शेतकऱ्यांना मदत करत असतं. आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये दुधाची वाढती मागणी आणि त्याहीपेक्षा दुधाळ जनावरांना अधिक पोषक आहार देऊन त्यांची क्षमता वाढ करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आज मोठ्या प्रमाणात जिथे डेअरी व्यवसाय होतो त्या ठिकाणी पूर्वीसारखं जंगलात गुरं सोडून दिली असं चालत नाही. आजकाल जंगलात नेताही येत नाहीत, जंगलही कमी झाली आहेत, हिरवा चाराही विपुल प्रमाणात उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीमध्ये आमच्या पशुधनाचं न्यूट्रिशन हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की त्याकरता कन्हैया ॲग्रोसारखे हे जे प्रकल्प आहेत हे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. आणि विशेषतः या क्षेत्रामध्ये गुणवत्ता ही अत्यंत महत्त्वाची आहे. जसं विखे पाटील साहेबांनी सांगितलं की फसवणूक करणारे लोक देखील खूप आहेत, नेमकं ते छापतात काय आणि देतात काय याची कल्पना नाही आहे. लोक विकत घेतात, पैशापरी पैसा जातो आणि त्यातनं पशुधनाला लाभ देखील होत नाही, न्यूट्रिशनही मिळत नाही, असे अनेक गोष्टी आपण बघितल्या आहेत. आणि आज तर आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जग हे पशुधनाचं महत्त्व ओळखत आहे. आपल्याकडे आपण गायीची पूजा करायचो, आपल्या पशुधनाची पूजा करायचो तर अनेक वेळा लोक आपल्याला हसायचे की यांच्या संस्कृतीमध्ये पशुधनाची पूजा करतात, गायीला आई मानतात. पण आज जगाने हे स्वीकारलं की पशुधनाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आणि या संपूर्ण वातावरणाच्या बदलामध्ये जग वाचवायचं असेल, शेती वाचवायची असेल तर पशुधनाच्या माध्यमातूनच ते आपल्याला वाचवता येणं शक्य आहे.